शिवाजी ऑर्डर ऑफ पाटील निघालेले. मित्रांनो, मी बारामती मध्ये कालपर्यंत सांगत होतो, तुम्हाला माहिती आहे मी हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, रमेश थोरात, दत्ता भरणे, विजय शिवतरे एकत्र कशाला आलो? निव्वळ तिथले विकासाचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता ते पाणी पण माझ्या हवेली तालुक्यातनं जातं. आज सगळं वरसगाव पंचायत, कडकोसला टेमघर, सगळं पाणी पुण्याला प्यायला द्यावं लागतंय. द्यायलाच पाहिजे, लोकसंख्या वाढली. ओ पण पाणी कुणाचं कमी झालं? इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, हवेली, काय शेतकऱ्यांनी करावं? पाणी द्यायला नको? मग तुम्ही म्हणा तू काय करणार आहे? आम्ही आता एक कमिटी नेमली होती, मुळशी धरणातलं ते पाणी आहे ते आम्ही टाटाला विनंती करणार, मॅनेजमेंटला सांगणार. ब्रिटिशांच्या काळातलं धरण आहे. आता वीज अनेक पद्धतीनं केली जाते, वाऱ्यावर केली जाते वीज, सूर्यावर केली जाते, न्यूक्लिअरवर केली जाते, गॅस बंद केली जाते, त्याच्यामध्ये अशा थर्मल पॉवर बंद केली जाते, कोजन बगॅस बंद केली जाते, आपण त्याच्यातनं वीज तयार करू आणि ते पाणी आता पुण्याला प्यायला द्या. आमचा खडकवासला, वरसगाव, पानशेत हे पाणी आमच्या लोकांना पूर्वीच्या प्रकल्पात आहे तसं द्या. माझा इंदापूर तालुका खुश, दौंड तालुका खुश, हवेली तालुका खुश, बारामती पुरंदर खुश. शेवटी काय, पण त्याला पैसा लागणार. अजित पवार जरी अर्थमंत्री असला तरी तो पैसा एकटा राज्य सरकारचा पुरू शकत नाही. आम्हाला मुळशीच्या पाण्याची ती व्यवस्था करायची आहे. त्याच्या संदर्भामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेला परवा मी कुंजीरकड गेलेलो होतो, तिथं यायलाच नको. माझ्या शेतकऱ्याला वीज बिल भरायलाच नको, त्यांनी फक्त पाणी पट्टी भरायची आणि मेंटेनन्स खर्च भरायचा. सैनला तेच करणार, सिसाला तेच करणार, माझ्या लाकडी लिंबोडीला तेच करणार, पुरंदराला तेच करणार. अर्थसंकल्पात विष्णुपुरी, जे काटापूर ह्या योजना देखील माझ्या शेतकऱ्याला, तिथं जिराज भागात पाणी द्यायचंय. पाणी पट्टी ठीक आहे परंतु विजेचं बिल जास्त आहे, ते कमी करण्याच्या करता आपण निर्णय घेतो. का? हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे. ह्या पद्धतीनं आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे. मित्रांनो, एवढ्यावरच आम्ही थांबवलेलो नाहीये. त्याच्यामध्ये इथं मगाशी मला सांगितलं, उरळी कांचन रोजचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. आपल्याला शिवाजी राव पाटलांना का तिथं दिल्लीत पाठवायचं? राज्याचा पैसा द्यायला आहे. एकनाथराव, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मजबूत आहे, काय काळजी करू नका. परंतु तो राज्याचा आहे, देशाचाही पैसा आला पाहिजे. जसं स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी माझ्या नदी सुधार कार्यक्रमाच्या करता काही हजार कोटी रुपये आणले, आमच्या मेट्रोच्या करता त्यांनी 16,000 कोटी रुपये आणले. त्याच्यामध्ये 24/7 पाणी शहरामध्ये सगळं पाणी टाक्या उंच करायच्या होत्या, 2300 कोटी रुपये आणले. टर्मिनल माझा विमानतळाचं चांगलं करायचं होतं, 500 कोटी रुपयाचं टर्मिनल परवा पीएमनी ऑनलाईन उद्घाटन केलं, तिथं डिफेन्सची जागा मिळवली. आज रेल्वेचे प्रश्न आहेत. मगाशी मला काहींनी सांगितलं की दादा, उरळी कांचन रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नाही. अरे ते थांबण्याच्या करता अंगात पाणी असणारा खासदार पाहिजे ना, त्याच्याकरता शिवाजीराव पाटलांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. शेजारचं त्याच्यात पण मी शेजारचं सांगतो, आता तिथं घड्याळ आणि त्याच्या शेजारी, तर ते काही म्हटले शेजारी म्हणजे खालचं वरचं. अरे म्हटलं काय रे तुमच्या, त्याच्यामध्ये मग आता काय सांगू, ते घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्या पुढचं पुढचं काही पण काढता तो काय, म्हणजे काय सुपीक डोक्यातनं काय कल्पना येतील एकेकाच्या. पण घड्याळाच्या पुढचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि यांना दिल्लीला पाठवा. आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवून पुणे नाशिक रेल्वे ही आढळराव पाटला आढळराव पाटीलच करू शकतात, डॉक्टर कोल्ह्यांना करता आली नाही. ते म्हणायचे राव मी विरोधी पक्षाचा आहे, तिथं कुणी माझं ऐकतच नाही. मग ऐकत नाही का तर कशाला गेला तिकडं? ऐकणाऱ्यांच्या बरोबर जायचं होतं ना, मी कसं ऐकणाऱ्यांच्या बरोबर गेलो? कशा करता गेलो? लाल दिव्या करता गेलो नाही, शेवटच्या माणसाकरता गेलो. त्याने काही काम आणलं की आपण करणार झटका. त्याच्यामध्ये मित्रांनो, विद्यमान खासदारांनी अनुपस्थिती, त्यांची उपस्थिती पण फार काही चांगली नव्हती. उरळी कांचन मध्ये
आणि माझ्या वाघोली मध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे.